काल अमरावतीच्या सभेमध्ये राज्याचे अकार्यक्षम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहांसमोर सांगितलं की पवारसाहेब खोटं बोलतात. कदाचित त्यांना मोदी साहेबांचं नाव घ्यायचं असेल, परंतु त्यांनी अमित शहांसमोर त्यांची हिंमत झाली नसावी. त्यांनी विदर्भ वेगळा होत नाही तोपर्यंत अविभाजित राहील अशी मोठी भीमसाटात गर्जना केली होती, घोषणा केली होती. ते किती वेळा खोटं बोलले, ते सांगितलं सत्तेबाहेर राहू पण राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही बरोबर घेणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तेमध्ये येणार नाही, असं त्यांनी एका वृत्तवाहिनीवर मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. मोदी साहेबांनी गेल्या 10 वर्षामध्ये काय काय घोषणा म्हणजे करणार होतो आणि काय काय देणार होतो अशी त्यांची काल आदरणीय पवार साहेबांनी क्लिप देखील ऐकवली तेव्हा त्यांचा थैतायत झाला. ते अकार्यक्षम गृहमंत्री आहेत, राज्यामध्ये कुठेही कायदा सुव्यवस्था राहिली नाही आहे. कोयता गँग दिवसाढवळ्या हल्ले करतात, महिलांवरती अत्याचार करतात, गोळीबार करतात, पण ते काही बोलत नाही. पण त्यांचा नेहमीच या भारतीय जनता पार्टीचा शिरस्त राहिलेला आहे. ज्यांच्यावर आरोप करायचे त्यांना आपल्या पक्षात पावन करून घ्यायचं, सत्तेमध्ये बसवायचं आणि सत्तेच्या मलिदामध्ये त्यांचं वाटप करायचं. इतका खोटाडापणा, इतका भंपकपणा, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं आणि सतत बोलत जायचं, हाच नेहमी शिरस्ता या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा आणि देवेंद्र फडणवीस राहिलेला आहे. तेव्हा देवेंद्र फडणवीसच्या वरती कोणी आता विश्वास ठेवत नाही. त्यांची या राज्यामध्ये कुठेही क्रेडिट राहिलेलं नाही आहे. त्यांना मोदींच्या नावावरती घोषणा देऊन या ठिकाणी निवडणूक लढवी लागतं, याच्यामध्ये त्यांचं किती फेल्युअर आहे. राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाला, त्यामुळे त्यांचं थैटाईट होणं साहजिक आहे. आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून अशी त्यांची परिस्थिती आहे.